वृक्ष लागवड आणि संवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येतो. बीड जिल्ह्यातल्या ममदापूर तालुक्यातले वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांची छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारासाठी सन्मानित करण्यात येणार आहे. सुधाकर देशमुख हे गेल्या 41 वर्ष वृक्ष संवर्धन, वृक्षारोपण तसंच वृक्षांचं जतन करण्याचं कार्य करत आहेत. नेमके याच कामाची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. पाहूया याबाबतचा एक वृत्तांत. बीड जिल्ह्यातल्या अंबेजोगाई तालुक्यातल्या ममदापूर इथले वृक्षमित्र सुधाकर देशमुख यांची राज्य शासनाच्या छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कारासाठी राज्यस्तरावर द्वितीय आणि मराठवाडा विभागातून प्रथम क्रमांकावर निवड झाली आहे. गेल्या 41 वर्षापासून देशमुख वृक्षारोपण, वृक्ष संवर्धन, बीज संगोपन आणि जनजागृतीचं काम करत आहेत. त्यांच्याकडे रोपवाटिका असून विविध समारंभात ते रोपं विनामूल्य भेट देत असतात. त्यांनी ग्रामीण भागात शालेय विद्यार्थी, बचत गट आणि दिंडीच्या माध्यमातून जवळजवळ 10 लाखापेक्षा अधिक रोपं दिली आहेत. लागवडीचा टप्पा झाला असून आता वृक्षांची गणना व्हावी यासाठी काम करणार असल्याची भावना वृक्षमित्र देशमुख यांनी दूरदर्शनकडे बोलताना व्यक्त केली. गावात जी झाडं आहेत त्यांची PTRला नोंद करावी आणि शेतातील प्रत्येक झाडाची 7-12 नोंद करावी. पशूंची गणना आहे तशी झाडांची गणना करून शेतकऱ्यांना कार्बन क्रेडिट कार्ड दिलं पाहिजे अशी मागणी देशमुख यांनी केली आहे. मला खूप आनंद झाला की मी वृक्ष संवर्धन, वृक्ष लागवड, बीज संगोपन, मोफत रोपवाटिका, विविध क्षेत्रात जनजागृती ही केल्यामुळे माझी शासनाने या कामाची दखल घेऊन 2018-19 हा पुरस्कार मला जाहीर झालेला आहे. आणि शेतकऱ्याच्या प्रत्येक झाडाला म्हणजे येड्या बाबळीला सुद्धा जगण्याचा अधिकार मिळाला पाहिजे. आणि म्हणून ह्या झाडांची गणना करून जर शेतकऱ्याला मला वाटतंय कार्बन क्रेडिट कार्ड दिलं तर शेतकरीही जगल आणि झाडही जगतील. मी ज्याच्यासाठी काम करतो त्या कामाचं शासनानं मूल्यमापन केलेलं आहे. पण जी माझी तळमळ आहे त्या तळमळीचं सुद्धा मूल्यमापन करावं ही या प्रसंगी विनंती आहे. आणि या पुरस्कारामध्ये खरं तर माझ्या मित्रपरिवारांनी, विविध क्षेत्रातील मीडियानं खूप मला गेल्या 20-25 वर्षापासून सहकार्य केलेलं आहे. या सर्वांचा मी या प्रसंगी ऋणी आहे. आणि हा जो पुरस्कार आहे महाराष्ट्रातल्या तमाम वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमी, जलसंवर्धन पक्षीप्रेमी, सर्पमित्र यांना व माझ्या आईला मी या प्रसंगी समर्पित करतो. प्रत्येक झाडाला जगण्याचा अधिकार आहे असं देशमुख मानतात आणि त्यामुळे 2012 पासून शासनाकडे वृक्षांची गणना व्हावी यासाठी ते प्रयत्न करत आहेत. दूरदर्शन बातम्यांसाठी रोहिदास हटंगळे, बीड.